大姐包，大姐包，大姐包，大姐包。哎，那比尔莫丢掉一点，马拉丢掉的。大姐包，大姐包，怎么叫的？大姐包，इकडे इकडे बाबा. बोला जी किती उपाव? बघू. एकदम खमांग भुसभुशीत आपलं खुशखुशीत आहे ती बघा ना ग बाबा. हा काय झालं? टोस्ट पाहिजे मला. टोस्ट वी हाय की बघा ठीक आहे टोस्ट ना ग ना ग खारी पाहिजे खारी ठीक आहे खारी खारी ना ग मला दात नाही ती चावणार नाही मला. हा मग काय देऊ? ब्रेड पाहिजे मला मऊ मऊ. आईला ब्रेड पाहिजे आजीला. ब्रेड आणला का नाही कोणास? ब्रेड बघते की नाही बघतो आहे का? हाय हाय ब्रेड हाय ठीक आहे ब्रेड. पैसे नाही ते माझ्याकडे. असं दे उद्या द्या की मग पैसे. उद्या बी नाही ते. मग कवा देणार? उसाचं बिल ला देव. बर उसाचं बिल कवा येणार? ऊस लाव देव. आईला आजी काय टाइमपास करते इकडे ना ब्रेड. टाइमपास करायला बसली आजी काय काम धंदा नाही. ताजे पाव. आईला भवानी पण झालेला आहे बघतो म्हातारीकडे पैसे आहेत का? अजे कुठेतरी दिवळीत बिवळीत नाही तर साखरे डब्यात कुठेतरी पावडर डब्यात 20 रुपये का बघ किती एवढे? नाही ते म्हणणार नाही का माझ्याकडे पैसे. काय फॅक्टरी कधी घ्यायची नाही उसाचं बिल आल्या म्हणत्या. हा काय करतेस म्हातारे बुड्डे? इकडे इकडे. काय बुड्डे असल तुझ्या आई हलवटाला आईच्या गावात. ताजे पाव ताजे पाव ताजे पाव. मावशी पाव देऊ काय? काय घरला जाय आलो इका आलो का घरला जाय आलो. ताजे पाव ताजे पाव. मामा पाव पाहिजेत का? अरे माझ्याकडे इकाय तुकड्याला स्वीकार येत. खायला सगळ्यांच्यात इका आहे ती पाव कुणाला इकू मग. ताजे पाव. अरे वा 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 काय गरमागरम कडक चाय. पाव सपलेत नव्हता का? नाहीतर छान पाव खाल्ला असतो कुरुम कुरुम कुरुम. आहा ताजे पाव. पाव देऊ काय? नको आम्हाला नको आम्हाला नको. आईला का पावच धंदा सुरू केलाय चाललं म्हणजे बरं. ताजे पाव. आईला बरं झालं चहा बरं खाया पाव आलं. ए पाव आलं इकडे. किती देऊ पाव? एक दे. अरे खुळ्या पुढा नव एक दे सुट्टा एक दे खायला. एक पाव तसं देता येत नाही मला. मग तसाच घातला जा. अरे खुळ्या शॅम्पल बघा एक दे की घेतो पाव मग. आईला पावच धंदा अंगाव येणार अशाने. थांबा देतो आवर लवकर फोड जागार झाला माझा. ठीक आहे कसा वाटला? एकदम कुरकुरीत खमांग खुशखुशीत आहे नाही? थांब जरा. काय झालं कसा आहे पाव? अजून एक दे. अजून एक कशाला? चहा शिल्लक काय म्हणून म्हणजे टेस्ट बघायला दे. मला एका पावानं काय कळत नाही इधर. हा टेस्ट वारी मागवणार मी. काय हो? अरे नाल्यात पडला अरे पाव. दुसरा पाव दिखे. एकदा बघून खाई नाही तुला. बरोबर खायला तीन पाव घेतले ना का 100 रुपये अंगावाले माझ्या. आता बहुतेक आता 4-5 पुढे गेला असली. एक नंबर आहे का? नाही मग 4 पुढे देऊ का? कसलं पुढं? पावाचं स्कॅन आहे कशाचं? एवढा काय बरोबर लागला नाही पाव. पुढच्या टायमाला येताना चांगलं पाव घेऊन ये. काय अरे फुकट्या बोडीच्या 3 पाव खाल्ले तुला कळलं मी तुझ्या तर आता. ताजे पाव शे झाले. पाव तरी कोणी घेतले नाही पाव. व्हायला पावाचा धंदा काय चालला असं वाटत नाही मला. अहो काय झालं? किती बिझनेस झाला? काय बायकोयस का भिताडायस? नवऱ्याला येऊ दे तरी. नवरा एवढा दमून आला लगेच. किती रुपयाचा बिझनेस झाला? चहा पाहिजे तरी विचार. बर मग चहा ठेव का कॉफी? चहा ठेव ते पण बिन साखरच ठेव. नाही बरं साखर सपली म्हणून आणि पैसे मागशील. काय झालं नक्की? काय होणार आहे? धंदा नाही चालला पावाचा माझा. तरी मी तुम्हाला सांगत होते तो धंदा नका करू म्हणून. मग काय करू? अगरबत्तीचा धंदा करूया. लय पैसा येतात तुम्हाला सांगते. 10 सुगंधी काड्या 20 रुपयाला जातात. बर देवा उद्या सकाळी ना तुझ्या देवळात ट्रक भरून अगरबत्त्या पेटवते. पण या धंद्याची यश मिळवते रे बाबा. काय म्हणलीस? काय भरून? ट्रक भरून. तुझ्या बाळाने ट्रक भर अगरबत्त्या पेटवलेल्या का देवळात? देवा हिचं काय ऐकू नको बाबा. आओ असं काय म्हणू नका. देवाचा कोप झाला ना तर कुठल्याच धंद्यात यश नाही मिळणार. असं पण ट्रक भर अगरबत्त्या कुठं आणवी?
काय पण करा, एक काम करा, माझे दागिने घाण ठेवा पण आणा. बरं ठीक आहे, आता काय आणलं पाहिजे. अगे बायको चल बाहेर. काय झालं? अगरबत्तीचा ट्रक आणलाय. आय्या खरंच? चला चला चल. हा काय? हा नाही, यो इकडं बघ. आला 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 आला. ही जरा अगरबत्त्या वासाच्या इत्या. हा एक नंबर काम केलंस बघ, ट्रक भरून अगरबत्त्या आणल्यास. ही दर 30 रुपये. जा. हा होय तुमचा ट्रक? मग काय मोठा ट्रक आलो का? तू म्हणलेली ट्रक भर अगरबत्त्या देतो, मोठा ट्रक म्हणले नव्हतीस. सगळं तुझं ऐकलं मग करताना मरीन मी. चला. देवा मी सांगितल्याप्रमाणे तुझ्या दारात ट्रक भर अगरबत्त्या पेटवल्यात. देवा या धंद्यात तरी यश दे रे. चला दो अगरबत्ते दो अगरबत्ते. ए पोरा ये इकडे देव का अगरबत्ती? कुठले? हा मोगरा जाय जोय जासवंत चाफा सगळे आहे. कुठले देव? झेंडा आहे का? गारवेल सोडून सगळ्या कुठले देव सगळे बघा. ही तर चंदन आहे. कुठले बघा? गुलाब आहे. नको नको. इधरा 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 झाले वाटते. काय आहे यात? केळ आहे ती. दी केक डझन. अरे केळं खाय आणले ती मला. यायला केळे केळं मागायला लागले. अरे थांब थांब थांब. अरे म्हातारे मागच्या महिन्यात मी केळी काय आलेलो तेव्हा काय म्हणलास? मला केळा केळ दे बळा. आणि आता केळं खा वाटते ती. डोळं लागलं मी लगेच. अगरबत्ती की? तसं नवं विचारलं. बरं उदबत्त्या घे, एक केळ देतो तुला. एक केळ घेऊन काय करू? एक केळ घेऊन त्यात उदबत्त्या खाऊन देऊ आपण ठेवायचे. म्हणजे उदबत्त्या घे बाबा. अरे काय झालंय, माझी बायको गेल्या माहेरला, त्यामुळे उदबत्त्या घेऊन काय फायदा नाही. अरे देवा पुढे उदबत्ती लावणार आहेस का बायको पुढे लावणार आहेस तू? अरे तसं नवं, माझ्या बायकोकडे सगळा व्यवहार असतो या. अरे म्हाताऱ्या काय जमीन आव करायची नाही, उदबत्ती घ्यायची 20 रुपयाची. काय टाइमपास करायला लागलायशी तू? तिकडे उदबत्ती. आई नका बसून बसून म्हाताऱ्यास ना काही उद्योगच नाही. चला धूप अगरबत्ते धूप अगरबत्ते धूप अगरबत्ते. इकडे कोण आहे का? धूप अगरबत्ती. इकडे आहे वाटतं कोणतरी. धूप अगरबत्ती. भाकरी? ए काय भिकारी वाटलो काही? काय पाहिजे रे? मला काय नको आहे. मग काय पाहिजे? आणि इकडे काय रे तुझं? काय पाहिजे तुला? धूप अगरबत्ती. नाही आमच्या धूप अगरबत्ती जा. अरे तुला एकदा सांगितलं कळत नाही. ना आमच्या धूप अगरबत्ती. अहो थांबा, धूप अगरबत्ती मागायला नाही का रे? धूप अगरबत्ती नको मला तुझी. धूप अगरबत्ती बरं राहू दे घ्यायचं, पण दिवसा डोळ्यात दरवाजा लावून काय कर. अरे पोटात गडबड आहे, टॉयलेट मध्ये पाऊल टाकतोय तो. बरं इकडे दरवाजा वाजवत होतो. आत पण जाऊ देणार झालायस. असा आहे मी. बर बर जावा जावा. आता काय आहे रे तुझं टिंडाव? टॉयलेट मध्ये लावा अगरबत्ती नाही की वास तरी चांगला येईल तुझी. आता जातो जातो ना, इथंच घटरी पुढे धूप टाकशीला. जावात. आहो आता अगरबत्तीचा व्यवसाय पण फेल झाला. आता मी सांगते तो व्यवसाय करा तुम्ही. काय ना ग, तू सांगितलेला सगळा व्यवसाय फेल झाले ती. आता मी माझ्या डोक्याने व्यवसाय करणार आहे. कोणता? बायकांचा फेवरेट साड्यांचा व्यवसाय. आय्या खरंच? म्हणजे आता मला कुठले पण साड्या बघायला मिळतील आणि नेसायला मिळतील. लय हरकू नको, नुसत्या बघायला मिळणार, नेसाय बिसाय काय नाही मिळणार. कसला आहे सा? हा तसलंच आहे मी. साडी लेलो साडी. आईला अगरबत्त्याचं बरं होतं, ही साड्याचं लई बस आहे मामा. साडी लेलो साडी लेलो. म्हैसूरची साडी. हा आईला म्हैसूर साडी असते काय? जाऊ तिकडे कोणाला काय कळतंय. साडी लेलो म्हैसूरची साडी लेलो. साडी साडी. ओ मामा बघू साड्या. मामा? आईला मामा दिसतोय मी. हिला काय झालं मामा? काय नाही बघा आजी. मी काय आजी दिसते वैर? मी काय मामा दिसलोय तुम्हाला. बरं बरं दादा दाखवा साड्या. मावशी साड्या बघा नुसत्या, एकापेक्षा एक साड्या आहे त्या.
साड्या बघून चक्कर येईल तुम्हाला. मग नको बाबा, मला आधीच बीपीची गोळी चालू आहे आणि धाबी लागत्या. अहो तसली चक्कर नव, साड्या बघून हरकणार तुम्ही असं म्हटलं. हा मग दाखव. ही बघा ठिपकेची रांगोळी, आपलं ठिपके साडी, एक नंबर साड्या आहे. ही साडी अंगावर दिसली का नाही? तुमचं वय जर 20 असलं तर 40 दिसणार. म्हणजे 40 असलं तर 20 दिसणार. आणि 20 असलं तर? 20 असेल तर 10 दिसणार. आणि 10 असेल तर? 5 वर्ष दिसणार वय. आणि 5 असेल तर? मग नुसतं जला मेला हत्तीचं पिल्लू दिसणार. लांबट लांब नका साड्या बघा. आहे ना काय असं 5-10 करत बसलेली. ही बघा तुमच्यासाठी खास साडी, एकदम खुलून दिसेल तुम्हाला. ही कुठं खास साडी आहे तवा? अहो खास कुठं, ही मालिकेली साडी आहे. आई काय करते? आई वारली हो आमची. अहो मालिका मालिका, आई कुठं कुठं काय करते आई की? अहो आई कुठं काय करते? हा त्यातली जी आई आहे ती कुठं असल्या साड्या नसती तवा? ती तिची जी मोलकरीण आहे विमल. पण तिच्या अंगावर असल्या साड्या नसत्यात. ती विमलची जी चुलत बहीण आहे तिच्या अंगावर तुम्हाला असल्या साड्या बघा मिळतील बघा. पण ती कुठं मालिकेत आहे तेव्हा? ती पुढच्या भागापासून येणार आहे. मग नको बाबा ही साडी. अहो आता 400 दे तुई. एकदा तिच्या अंगावर साडी दिसली का नाही मालिकेत, परत 1000 आत देणार नाही. नको बाबा नेज आपलं. मग 350 द्या. 350 नेजा तिकडे बाबा, 200 देणार. हो मावशी, एका लग्नात आयरात द्यायची साडी नव, माझी खरेदी 310 रुपये. मग जाऊ तरी साड्या बघा की. मग एकापेक्षा एक साड्या द्या. काय बाई, ह्या साड्या बघून मला त्या कोल्हापूरच्या गांधीनगरची आठवण झाली. काय तिथे एकापेक्षा एक साड्या द्या. हो मावशी, गांधीनगरला परत जावा, साड्या बघा आधी इथे पसंद करा. काय एक तरी गोड साडी आहे का यात? मग 400 रुपयात काय पैठे नाही देऊ का तुम्हाला? काय म्हणलास? काय नाही काय नाही, बघा बघा. अगं सुरेखा इकडे ये. हे बघ, ह्या साड्या तर मला जुनेच वाटते त्या. होया हो, ती येत नाही ती का बघा माणसं. ती घमेली प्लॅस्टिकची बारड्या बिरड्या घेऊन ती असल्या आपल्याकडनं साड्या घेते त्या, आणि ती भांडी देत नाही ती आपल्याला. वय वय, आणि त्याच साड्या धुऊन इस्त्री करून आपल्याला विकतात. ए मावशी, टक्कर फिरलं काय तुझे? जुन्या साड्या नव्हते या, आताच फॅक्टरीनं काढलेल्या ताज्या ताज्या गरमागरम खुसखुशीत साड्या आहेत त्या, खाऊन बघा. म्हणजे आताच फॅक्टरीनं काढलेल्या साड्या आहेत त्या. आईला भज्याच धंदा केलेला आठवलं, ताजी गरमागरम खुसखुशीत भजी लय धंदा केली की असं होतंय. ओ दादा, साडी बघा कशी हिरगळ्या का दिसते. काय सांगता, हिरगळ्या का दिसत्या? ओढून बघा फाटली तरी विचारा. वडा फाटते का? अहो काय लावा जर काय वाटताय का, फाटली तरी विचारा. सांगते द्या, हिरगळ्या का दिसत्या? एवढं जोडत ओढायचं 400 रुपये झालं. बरं बघा दुसऱ्या साड्या बघा, दुसऱ्या बघा. ही बघा, ही बघा, ही बघा. बघ सुरेखा, तुला म्हणलं होतं का नाही जुन्या कसारा लागलेल्या साड्या आहेत या. होय ए बाबा, घेऊन जा तुझ्या या साड्या. काय साड्या आहे देवी तवा, धरले गिट्टा दिशी फाटते त्या. आव मावशी, या बायकांचा जीव वाचवणाऱ्या साड्या आहेत त्या, इको फ्रेंडली. ते कसं काय? समजा तुमच्यासारखी एखादी बाई नवऱ्याला कटवून जर साडीने फास लावा गेली तर साडी फाटून खाली पडणार. वाचला का नाही जीव सांगा? बुडू द्या मला, मारा निघाला. आईला आता आणि कसलं मार्केटिंग करू साड्यांचं, बायकांनी काही पसंतच येईना. बर गुंडू लागा मला, जर घडी घाल लागा. गुंडा नाही तर जा तिकडं. आईच्या गावात लागा साडी लेलो, साडी घासा बसला माझा साडी लेलो. काय नमस, कशाला वाटतोस तिकडं जा. आईला वरडच ना, तर धंदा कसा करायचा आम्ही? साडी लेलो, साडी म्हैसूरचे साडी लेलो, रंगी बेरंगी साडी लेलो. पिंट कोण आहे? साडीवाला. बोलू त्याला. साडीवाल्या ये इकडे. येताय का साड्या? दाखवा तर आधी. घेणार असला तर गटू सोडतो. अहो तुम्ही दाखवा आधी. ही बघा एक नंबर साडी आहे. ही जर नेसला का नाही माधुरी दीक्षित दिसताय तुम्ही. खरं काय? काय तर सांगतेय ती. तू गप्र तू जरा. वहिनीशी बोलू थांब. ओ वहिनी, सविता वहिनी, काय झालं रे त्यांना? अहो या की साड्या बघा. हा मावशी उचू नका, घेणार असला सांगा, उगाच साईपास नको फुकटचा. बघू तरी द्या आधी. बर बघा बघा, तोड द्या. कसले भारी आहे तो साड्या. कुठून आणता? मसलात आणतो. म्हैसूर मधून आणतो, म्हैसूर मधून.
म्हैसूरचा तर म्हैसूर पाक असतो ना? अग म्हैसूरचा म्हैसूर पाक असतो, मग काय गुडव्या का अंगा बरोबर? आय ना घ्या की साड्या, सकाळ बसलो त्या साड्या वर करते प्रदर्शन असले ग, बिना कोण झालंय पसंत करा एखादी. नक्की का? हो ले भारी आहे. किती लय? 500 रुपये. 500 भवानी झाली बाबा. फोन कुणा झाला मधीच? बायकोचा फोन. हॅलो आहो, कुठे आहेस? कुठे असणार आहे? साडे काय लागली? ठेव फोन. आहो ऐका की काय. आहो पिवळ्या रंगाची एक साडी तुमच्या गाठोड्यात बॉक्स मधली, ती विकू नका बर का? पिवळ्या रंगाची साडी? तुला कोण सांगितलं? ते मी काल रात्री तुमचं साड्यांचं गाठोडं उघडून बघितलं. तुझ्या तर आता कशाला करतेस गा असला कारभार? साड्या उचून ठेवल्यास तरी म्हटलं खालच्या वर वरच्या खाली कसे झाल्या? अहो माझ्या मावशीला ना मी त्या साडीचा फोटो पाठवला, तिला लय आवडली. तिला पाहिजे ती साडी, तेवढी विकू नका तुम्ही. आत्ताच विकली ती साडी? काय आत्ताच विकली? नाही परत घ्या ती साडी तुम्ही. अगं आत्ताशी पहिली साडी विकली मी, धंद्याची भावणी झाली नसतीच. मला काय सांगू नका, मला आत्ताच्या ती साडी पाहिजे. मला नाही ना मिळाली तर मी जीव देईन. बर मावशी ती साडी तेवढी परत द्या. हा घेतली की साडी? ही 500 रुपये घ्या ना, साडी परत द्या ना. हो साडी विकली ना तुम्ही, मी नाही परत देणार. जा द्या बर का, नाही तर इथे कट्ट्या डोस कापते जीव देईन मी. बाबा साडी जाईस मी निघून. येडच दिसते ऐकच्या गावात बायको मराजी त्या नादात. अगे हौसा कुठं आहेस? ये बाहेर. ही बघ तुझ्यासाठी छत्री घेऊन आली. कितीला? 200 रुपयाला. तुमच्या बाळानं 200 छत्री आणली होती का? 100 मिळत्या. त्या पोरानं गंडीवलं वाटत मला. हे बघा काय पण विकत घेताना किंमत निम्मी करूनच मागायचं. बर विकणारा 200 म्हणला तर 100 मागायचं, आणि 1000 रुपये म्हणला तर 500 द्यायचं. काय आता देणार ठेवतो हौसा, मी गावात जाऊन येतो, जरा महत्वाचं काम आहे. साडी साडी लेलो. कुल्याचा फोन आला, बायकोचा फोन. हॅलो अहो झालं का तुमचं? तुम्हाला माहितीये ना माझ्या मावशीकडे जत्रेला जायचंय, लवकर या तुम्ही. अगं काय धंदा नाही झाला अजून. अहो तुम्ही आत्ताच्या 10 मिनिटं तिथं पाहिजे मला, नाहीतर ना मी. हा माहित आहे माहित आहे, जीवन येणार तू. ठेव फोन. देवा या धंद्यात तरी यश होऊ दे बाबा, पहिला दिवस आहे साडीच्या धंद्याचा. एक तरी साडी ऐकू दे भवानी उदे. साडी साडी लेलो. ऐला साडीवाला, ह्याच्याकडे एक साडी घेतो आणि बायकोला देतो, म्हणजे बायकोला खुश होईल. ए बाबा थांब साडी बघू. एक नंबर साडी आहे बघा. कितीला? 400 रुपये फक्त. 400 रुपये ठीक आहे, 400 रुपये. हे बघा काय पण विकत घेताना किंमत निम्मी करूनच मागायचं. काय झालं? कितीला म्हणलास? 400 रुपये. 200 देणार का? आईला फोन कोणाचा आला? बायको. हॅलो आहो या की लवकर, किती वेळ झालं वाट बघते मी. आलो आलो ठेव फोन. आईला कवानाची आज पहिले गिराय काले ठेवून टाकतो याला 200 साडी. बरं ही घ्या साडी, द्या 200. विकणारा 200 म्हणला तर 100 मागायचं. 100 देणार का? आईला बरं हा बघ भावानी आहे माझी, त्यामुळे येतो 100 आणि इकडे 100 दे. 50 देणार का सांग? आईला बरं काय तुझा धर बाबा, दे 50 धर. घे 25 दे तू कसं सांग. ही साडी माझ्याकडे तुला फुकट, एक साडी फुकट जा तू. 2 साड्या देतोस का फुकट सांग. नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. नमस्कार, मी विशाल ठोंबरे. मित्रांनो आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा, आणि मित्रांसोबत शेअर करा, कमेंट करायला विसरू नका.